आज सगळे या ठिकाणी एकत्रित बसलोय का बसू शकलो या करता बसू शकलो की कोविडची वैक्सीन मोदीजींनी तयार केली आणि काय कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय तेच कळत नाही। कोविडची लस मोदीजींनी तयार केली मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। आणि काल हास्यजत्रेमधला आणखी एक प्रयोग म्हणजे आपल्या राजकारणातल्या देवेंद्र फडणवीसांनी सादर केला। आणि नुसते एवढं बोलल्यानंतर तुम्ही हसताय तर त्यांनी केलेला प्रयोग तुम्हाला सांगितलं तर आणखीन हसाल। तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, व्हिडिओ आहे का बघा ना तो बोलताच त्यामध्ये फडणवीसांचंच लागेल। आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित बसलोय का बसू शकलो या करता बसू शकलो की कोविडची वैक्सीन मोदीजींनी तयार केली आणि काय कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय तेच कळत नाही। बघा आहे ना हास्य यात्रेपेक्षा जास्त लाफ्टर आम्ही राजकारणी येतो। कोविडची लस मोदीजींनी तयार केली मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते संशोधक काय गवत उपटत बसले होते फायझर काय ते हे असे सगळे अंध भक्त म्हटल्यानंतर आणि त्यांचे सगळे गुरु म्हटल्यानंतर खरोखर यांना कोणतं वॅक्सिन द्यायचं ते आता ठरवावं लागेल। यांना वॅक्सिन देण्याची गरज आहे आणि मला वाटतं ते काय समूप सगळ्यांना मानसिक रुग्णांना त्या समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे समुपदेशनासाठी। आणि सगळ्या अवली आहेत, एकापेक्षा एक अवली, लवली कोणीच नाहीये। पण आता त्यांना सांगायला पाहिजे की अहो तुम्ही आवली असला तरी आता जनता कावली आहे। तुम्ही आमची झोप उडवली, सगळंच पळवली। अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपण पुढे जातो। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।